रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, पुस्तकातली पानं पलटावी तसं दिवस पलटत जातात। पानावरच्या कोणत्या ओळी अधोरेखित करायच्या आणि मागच्या पानात किती अडकून पडायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं। दोस्तानो, शब्द विसरलेही जातात पण आशय मात्र कायम लक्षात राहतो। दोस्तानो, सहज सगळं विसरावं इतकं सहजासहजी चाललेलं नसतं मागचं। पुस्तक फक्त वाचायचं नसतं तर ते जगायचं असतं आयुष्यासारखं। आयुष्य म्हणजे काय तर विधात्यानं बनवलेली एकमेव आवृत्ती आहे ज्याचं पुन्हा प्रकाशन नाही। दोस्तानो, तरीही माणूस असा वावरत असतो की त्याचा अंत कधीच नाही। दोस्तानो, अंत हा प्रत्येकाचा आहे, तुमचा माझा आहे। या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये कोणीच अमर नाही। एक ना एक दिवस आपल्याला प्रत्येकाला जायचं आहे। म्हणून दोस्तानो, हसत आनंदामध्ये मज्जा मस्ती करत हा प्रवास आपण करूया। चला दोस्तानो, आज ही आपल्यासाठी सुंदर विचारांची शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। चला दोस्तानो, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। स्वतःभोवती तुम्ही योग्य माणसं जमवलीत तर तीच तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातात। अशी माणसं जोडणं, जोडून ठेवणं, यातच तुमचं खरं यश सामावलेलं असतं। जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्की मिळत असतं। एक तर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती मिळत असते किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा मिळत असतो। सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी, आपली नाती ही वाऱ्यासारखी असावी। जरी दिसत नसली तरी त्यात मायेची ऊब असावी। शब्दात ही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी। किती असलं गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी। ताकद आणि पैसा हे जीवनाचं फळ आहे, परंतु कुटुंब आणि मित्र हे जीवनाचं मूळ आहे। आपण एक वेळ फळाशिवाय राहू शकतो पण मुळाशिवाय उभं नाही राहू शकत। कारण मूळ कुजलं की मोठे वृक्षही उन्मळत असतात। म्हणून नातं जपा, कठीण प्रसंगी तेच कामी येतात। ज्यांना समज कमी असते त्यांना गैरसमज व्हायला वेळ लागत नाही। जे पक्षी मोजत असतात त्यांना आभाळ कधीच कळत नाही। स्पष्ट तोंडावर बोलणारी लोक ही परवडत असतात पण हसून खोटं बोलणारी लोक मात्र परवडत नाहीत। काही नात्यांना फक्त एकाच गोष्टीची अपेक्षा असते, ती म्हणजे सोबत। फार साधे राहू नका कारण लोक तुमचा घात करत असतात। अनुभव म्हणजे काय ते तेव्हाच कळत असतं जेव्हा एखादी ठेच पायाला नाही तर काळजाला लागत असते। अंतरून पाहून पाय पसरले की कुणापुढे हात पसरावं लागत नाहीत। आयुष्यात सुई बनून राहा, कैची बनून राहू नका कारण कैची एकाच दोन तुकडे करत असते, सुई मात्र दोन तुकड्यांना जोडत असते।
मेंदूनं बालिश असणारा विचारांची मालिश मिळवण्यास हा पात्र नसतो, त्यामुळं मनावरही त्यालाच घ्या जो भानावर असतो। पराभवानं माणूस संपत नसतो, तर तो प्रयत्न करायचं सोडतो तेव्हा संपत असतो। शिकण्याची इच्छा असल्यास आपल्या चुकीतून सुद्धा खूप काही शिकता येत असत। माणसानं आपल्या मिळकतीच्या योग्य प्रमाणात खर्च करावा, पैशाची उधळपट्टी करू नये, पण उदरनिर्वाहासाठी कंजूशी सुद्धा करू नये, कारण आरोग्य हे सर्वश्रेष्ठ धन आहे। अंतरून पाहून हातपाय पसरायचे असतात। महत्व जसं बोलण्यापेक्षा जास्त शांत राहण्याला असतं, तसं सांगण्यापेक्षा जास्त ऐकून घेण्यालाही असतं। घाबरणाऱ्यालाच लोक जास्त घाबरवत असतात। हिम्मत दाखवा, चांगले चांगले डोकं टेकवतात। अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणं म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखंच असतं। कधीच कोणाच्या परिस्थितीवर हसू नका, कारण काय माहिती आहे, एके दिवशी तुमच्यावर सुद्धा अगदी तशीच परिस्थिती येऊ शकते। सगळे नाती नकली असतात, वेळ आली की सगळे साथ सोडतात, पण या आयुष्यात दोनच नाती आहेत, एक आईच्या मायेचा हात आणि दुसरा बापाची साथ, आयुष्यभर सोबत राहतात। जो व्यक्ती स्पष्ट साफ और सीधी बात करता है उसकी वाणी तीव्र और कठोर होती है, लेकिन ऐसा व्यक्ति कभी किसी को धोखा नहीं देता।